नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप मस्त आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने अशी अंड्याची सुकी भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर अंड्याची भाजी बनवण्यासाठी मी 4 अंडी जी आहेत ती उकडून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ही जी अंडी आहेत ती अंडी आता आपण खिसून घेणार आहोत। तर या पद्धतीने मी जी 4 अंडी आहेत ती खिसून घेतलेली आहेत। आता खिसून घेतल्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक 2 मोठे चमचे तेल ओतून जिरा आणि मोहरीची फोडणी दिली आहे। फोडणी तळतळल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मोठा कांदा जो आहे तो चिरून ॲड केलेला आहे। आता जो कांदा आहे तो छानसा आपण ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊयात। आता कांदा छानसा परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो जो आहे तो कट करून घेतलेला आहे, तो पण टोमॅटो आपण छानसा तेलामध्ये परतून घेऊयात। आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण थोडंसं याच्यावरती मीठ टाकूया, जेणेकरून काय होतं टोमॅटो जो आहे तो लवकर सॉफ्ट पडतो। तर आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि एक 4 ते 5 मिनटासाठी आपण टोमॅटो आणि कांदा जो आहे तो छानसा परतून घेऊयात तेलामध्ये। तर 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो जो आहे तो छानसा तेलामध्ये फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण पावडर मसाला ॲड करू। मी धनापूर टाकलेले आहे छोटा चमचा, हळद थोडीशी टाकलेली आहे, गरम मसाला एक छोटा चमचा टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पावडर मसाले जे आहेत ते ॲड करू शकता। आणि घरचं तिखट आहे ते मी मोठा चमचा ॲड केलेला आहे। तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता, मी थोडंसं कमीच वापरलेलं आहे। तर आता हे पावडर मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आहे, अन्यथा काय होतं मसाले करपतात। तर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छानसं तेल सुटलेलं आहे। एक ते दोन मिनटासाठी आपण हे मसाले असेच भाजून घेऊयात, म्हणजे परतून घेऊयात। तर 2 ते 3 मिनटानंतर आता मसाले छानसे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण खिसून घेतलेली जी अंडी होती ती ॲड करणार आहोत। आता मी याच्यामध्ये अंडी जी आहे ते ॲड केलेले आहेत। आता हे आपण व्यवस्थित जी आपण बनवलेली ग्रेव्ही होती त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, मस्त अशी अंड्याची जी भाजी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, तयार झालेली आहे। 1-2 ते 3 मिनटं मी अशीच तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। आता याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर जी आहे ती ॲड करू शकता। मस्त अशी आणि खूप वेगळ्या पद्धतीनं अशी आपण अंड्याची भाजी बनवलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, तुमची मुलं तर खूप आवडीने खातील। तुम्ही ही भाजीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत ही भाजी जी आहे अंड्याची ती तुम्ही नक्की खाऊ शकता। तर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं अशा प्रकारे तुम्ही बनवून नक्की अंड्याची जी भाजी आहे ती खाऊ शकता, तुमच्या मुलांना देऊ शकता, नाश्त्यासाठीही तुम्ही अशी भाजी बनवू शकता। तर मस्त अशी अंड्याची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे। तर तुम्ही गरमागरम ही भाजी नक्की सर्व करू शकता। याच्यासोबत तुम्ही कांदा, लिंबू, ककडी, चपाती, भाकरी, भात यासोबत तुम्ही नक्की खाऊ शकता। तर तुम्ही नक्की करून पहा, खूप कमी वेळात आणि खूप पटकन अशी होणारी ही भाजी आहे। तर तुम्ही नक्की करून पहा कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।